आणि त्यानंतर सुद्धा तीन महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये ऑस्कॉनचे अध्यक्ष तैवान म्हणून आले आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी म्हणून आम्हाला भेट दिली होती. मी स्वतः उद्योग सचिव, प्रधान सचिव आणि CEO MIDC असे आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्याशी अधिक तपशीलवार चर्चा केली आणि कोणकोणत्या सवलती, कोणकोणत्या सुविधा त्या उद्योगाला द्यायचे असं केल्यानंतर तळेगाव हे ठिकाण सुद्धा त्यांनी अंतिम केलं आणि त्या सगळ्या सकारात्मक अशा चर्चेनंतर आता फक्त येऊन कागदपत्र सह्या करायचे राहिलेलं होतं. त्यामुळे काळामध्ये आमचं सरकार केलं, त्यामुळे आमच्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे होते निश्चितच थांबले. कालपरवा आपण पाहिलंय, फोटो पाहिलाय की मुख्यमंत्र्यांची एक भेट घेतली आणि असं असताना अचानकपणे हा एक फार मोठा धक्का महाराष्ट्रात बसलेला आहे. एखादा उद्योग येतो, एखादा उद्योग येत नाही, परंतु ठीक आहे, परंतु हा उद्योग हा खूपच महत्त्वाचा होता महाराष्ट्राच्या दृष्टीने. फार मोठ्या संख्येनं ते उद्योगांना चालना मिळाली, केवळ एक उद्योग म्हणून नव्हे, एक कंपनी म्हणून नाही, तर त्याच्या अनुषंगाने अनेक येणाऱ्या कंपन्या आणि त्यांना मिळणारी चालना आणि त्याच्यातून मुख्य उद्योगाची एक साखळी तयार झाली, ती सेमी कंडक्टर्स, याची जगाला आज गरज आहे आणि महाराष्ट्राने नक्कीच त्या बाबतीत मोठं योगदान देशाच्या प्रगतीसाठी दिलं असतं असा आम्हाला विश्वास होता आणि अशा वेळेला ही धक्कादायक पदक्रमे असे किती उद्योग केंद्र सरकार तर शेवटी असं अशा मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत केंद्राचा शब्द हा महत्त्वाचा ठरतोच. तर केंद्र सरकार तिथे समर्थ असल्यामुळे असे किती उद्योगांना महाराष्ट्रातून दुसरीकडे जातील, खास करून गुजरातकडे जातील, हे फक्त बघत राहण्याची पाळी महाराष्ट्रावर आली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. त्या बाबतीत कात्रे ते आपल्याशी सक्षम होते. आज सकाळी आपण माझं ट्वीट देखील बघितले असतील, जेव्हा मी अनिल अग्रवालजींचे ट्वीट बघितले तेव्हा धक्का देखील बसला असतो देशाच्या माणसांचं, कारण आम्ही दोघेही या कंपनीसोबत वेदांतसोबत आणि अर्थात एसएसएमचं उद्योग खातं असेल, MIDC असेल, सतत चर्चेत होतो. 21 जानेवारी 2022 देखील आमची बैठक झाली या स्पेसिफिक उद्योगाबद्दल, या फॉक्सकॉनच्या आणि वेदांताच्या सेमीकंडक्टरच्या उद्योगाबद्दल, आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी व्हिजिट देखील झाले, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पुणे रिजनमध्ये असेल, आणि मग जो काही त्यांनी थोडा शोध लावला, थोडे त्यांचे एक्सपर्टीज असतील, कन्सल्टन्स असतील, ते सगळे येऊन टेक्निकली, फायनान्शियली, सबसिडी वगैरे सगळं गोळा करून कसं काय करता येईल, त्याच्यात तळेगाव ही जागा त्यांनी ओळखली होती आणि तिथे त्यांची इंडस्ट्री आणायची असं ठरवलं. देशाच्या मी जसं सांगितलं की साधारणपणे डॅबसमध्ये असताना देखील आमची जी चर्चा झाली ती महाराष्ट्रात हा उद्योग येऊ शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग 1.2 लाख कोटीचा आहे, 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्री ह्या सोबत येणार अँसिलरी इंडस्ट्री, 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून मोठा येणारा रोजगार होता. आणि हे सर्व उपलब्ध असताना मला वाटतं सडनली आज आपण बघितलं असेल की गुजरातला ही इंडस्ट्री चालली आहे असं आमच्या कानावर बातमी आली आणि मी देखील बघितलं आज सकाळी एमओयू साईनिंग सेरेमनी देखील झालं. गुजरातला जाण्याबद्दल किंवा कुठेही इतर राज्यांमध्ये जाण्याबद्दल दुःख नाही, पण दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती, 100% साईनिंग नंतर ठरत असतं, पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेले, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न. ट्विट करत असताना अग्रवाल सरांनी हे देखील ट्विट केलेलं आहे की तिकडच्या उद्योगमंत्र्यांनी आणि तिकडच्या स्थानिक काही प्रशासनांनी जी मेहनत घेतली आताच्या काळामध्ये ती खूप चांगली होती, त्यांचं देखील कौतुक करतो मी. पण नक्की आपले उद्योगमंत्री, आपलं सरकार, जे कोके सरकार आहे, म्हणजे मी या सरकारला सरकार मानत नाही का ते घटना पाहिजे, पण ही जी काही अरेंजमेंट आहे या सरकारमध्ये ते नक्की करत
देसाई साहेबांनी उद्योग मंत्री म्हणून आणि आम्ही सर्वच मंत्रिमंडळाचे सहकारी म्हणून या राज्यामध्ये 6.5 लाख कोटी मध्ये गुंतवणूक झाली. तेवढे रोजगार उपलब्ध करून देत होतो. मला वाटतं 90% जास्ती एमएलए साईन झालेले ते एक्झिक्यूट झाले, त्याला जागा दिले, ते काम सुरू झालेलं आहे. तसंच जे वातावरण होतं आपण बघितलं असेल, कुठेही दंगल कुठे घडले, कुठे दंगा बसत होता, कुठेही कायदा सुरक्षेचा प्रश्न होता, लोकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास आमच्या महाविकास आघाडी सरकारवर होता. आणि तसंच डॅवसमध्ये देखील आम्ही 80,000 कोटी मोठी गुंतवणूक एखाद्या 4 दिवसाच्या ट्रीप मधून डॅवसला मध्ये गेलेलो डेलिगेशन मधून तेवढी आणू शकतो. पण आता जे वातावरण आहे मला वाटतं कुठेही गुंतवणुकीचं पोषक असं वातावरण वाटत नाही. विश्वास या सरकारवर आहे का, कोणाचा नाही ना, आमचा आहे ना कोणाचा. आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज सरकारला एक प्रकार झालेला आहे. जसं मी सांगितलं की त्या कंपनीला आम्ही त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं त्यांच्यापेक्षा ठीक. पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय येऊन निघून गेली हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे बेकायदेशीर असेल, घटना माहिती असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट ही गुंतवणूक आपल्या राज्यातून दान घेऊन बसले आणि माहिती घेतली तर त्याला ते उत्तर मिळेल. त्याचा आणि आधीचे इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही देऊन गेलेले आहेत. आमचं सरकार जे आहे हे उद्योग आणण्यासाठी सक्षम आहे, आम्ही फॉलो घेत आहोत. परंतु कंपनी बाहेर गेली आहे, राजकारण करण्यापेक्षा आता त्यांना परत आणण्यासाठी ते प्रयत्न करावे. हे सोपंच त्यांचं राजकारण करून आणि आम्ही इथे राजकारण करत नाही. आम्ही हेच सांगत होतो की कोविडच्या काळात राजकारण करू नका, हे होणार ते होणार राजकारण करू नका. राजकारण ज्यांनी करायचं होतं त्यांनी केलेलं. आज आम्ही मागच्या सरकारमध्ये जे मंत्री म्हणून बसले होते ते जवळून ही पूर्ण प्रोसेस पाहिलेली आहे. जी कंपनी आपल्याकडे 100% येणारच होती ती बाजूच्या राज्यात का गेली हा प्रश्न विचारतोय. हा प्रश्न जर उचलणं आणि महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगारांसाठी बोलणं हे राजकारण असेल तरी राजकारण म्हणून घ्या, पण आम्ही हा प्रश्न विचारणं. कारण साधारण 1 लाख लोक याच्यात त्याला रोजगार मिळू शकतात, तर तरुणांना रोजगार मिळू शकतात. काय कारण राजकीय महाराष्ट्राची अस्थिरता याचे प्रमुख कारण असू शकतं. कारण आपण बघताय कायदा सुरक्षा कुठेही अंकुश नाही, प्रशासनात कुठेही अंकुश नाही, रोज बदली होत आहे, कोणाची होत आहे, कुठच्या डिपार्टमेंट मध्ये जात आहे, कोणालाही काही ठाऊक नसताना कुठचा गुंतवणूक आपल्या राज्यात येईल हा पुन्हा प्रश्न पडलेला आहे सगळ्यात. आपणच जर बातम्या बघितल्या मला वाटतं एबीपीला दाखवलं एका आमदारांनी पिस्तूल काढली वगैरे, हे सगळं वातावरण मला वाटतं महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. आणि म्हणून ज्या सकाळी पण सांगितलेलं आहे तुमच्या मार्फत की राजकारण तर कमी करतो, उगाच राजकीय आरोप प्रत्यारोप राजकारण ह्याला फोडा त्याला फोडा असंच सरकार हे सगळं ठीक आहे. तुम्ही घराघर सगळीकडे फिरताय, पण जरा मंत्रालय पासून कामं करणं गरजेचं आहे. आम्ही देखील डॅवसला असून किंवा कुठूनही आम्ही कंपनी महाराष्ट्रात आणत होतो. म्हणजे 21 तारखेची जी आमची बैठक होती अरविंद अग्रवाल साहेबांबरोबर, त्यांनी ट्विट पण केलेलं, त्यांनी पण ट्विट केलेलं की झूमवर आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आमचं सुरू झालेलं त्याच्याबरोबर पाठवलं. तसंच एअरबस की मोठी इन्व्हेस्टमेंट आता आपल्या देशात अपेक्षित आहे की वेदांत नाही तर एअरबस तरी महाराष्ट्रात द्यावी आमची ही इच्छा आहे. क्युबिक नावाची एक कंपनी आहे, त्याचं पुढे जायचं आहे. हा सगळ्या आम्ही पाठपुरावा जे करत होतो ते महाराष्ट्रात जर आलं तर मला वाटतं चांगलं होईल. आता वरती पण आणि खाली पण त्यांचंच राज्य त्याच्यावरच माझा विश्वास नसेल तर केंद्राला कोणतं काम तरी काय होतं. म्हणजे महाविकास आघाडी सरकार जेव्हा इथे होतं म्हणजे दुसऱ्या विचारधारेचं होतं, केंद्र सरकारचा जो पक्ष आहे त्याचा दुसऱ्या उलट विचारधारेचं होतं, तेव्हा इथे येत होती. म्हणजे जेव्हा इथे शिवसेना सत्तेत होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये होते, तेव्हा तीच कंपनी महाराष्ट्रात येत होती. इतकी मोठी गुंतवणूक फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यात या रेसमध्ये होते, त्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश याही राज्यांची नावे ट्विट करून त्याच्यानंतर महाराष्ट्र नंबर वर आलं. तुम्ही आता जे गेले नाही म्हणजे मे 24 च्या आसपास जिथे व्हिजिट झाली, 6 जूनला ही बैठक झाली, मग देशासाठी ते दिल्लीत भेटून आले. महाराष्ट्रामध्ये जी काही आपल्याकडे आपलं जे टेक्निकल एक्सपर्टीज असेल, फायनान्शियल आपण सबसिडी देत होतो, जो काही पूर्ण
याच गोष्टीवर आहे, एकाच गोष्टीवर आहे की जी कंपनी महाराष्ट्र ठरली एका महिन्यात काय बिघडलं किंवा सरकारने काय कमी केलं हे सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे की आम्ही काय कमी केलं या कंपनी को उस राज्य को शुभेच्छाएं देता हूँ।
मध्ये लागला किती लगभग 1 लाख रोजगार की संधिया उपलब्ध करने वाली। तो ऐसी इन्वेस्टमेंट, ये जो कोई व्यवस्था है, वैसे सरकार नहीं मानता क्योंकि ये अनकॉन्स्टिट्यूशनल है, लेकिन ऐसी सरकार ऐसी इन्वेस्टमेंट को बढ़ा कैसे सकती है, ये तो एक फैक्ट फाइंडिंग की बात है। क्या लगता है कि ये कारण है फिलहाल जो राष्ट्रीय परिस्थिति रोजगार उपलब्ध होणार आहे, तुम्ही विचार करा की गुंतवणूक महाराष्ट्रातून जाणार